महाराष्ट्राचे आराध्यदैवत श्री खंडोबाची पाल या गावाची यात्रा 5 जानेवारीला होत असून महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून लोक येत असतात. तरी हा रस्ता हरपळवाडी ते पाल बऱ्याच वर्षापासून मोठमोठे खड्डे व रस्त्याची चाळण झालेली असताना यावेळी संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून जिल्हाधिकारी, पंचायत समिती व माजी पालकमंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांना संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष रफिक शेख व त्यांचे सहकारी, महिला आघाडी तेजस्विनी केसरकर, जिल्हा सल्लागार ॲडव्होकेट दशरथ निकम, सातारा शहर संघटक इम्रान कच्छी, सातारा शहर अध्यक्ष सचिन जाधव, जिल्हा संघटक मलंग नदाब, सचिव राजेंद्र तांगडे, कार्याध्यक्ष महबूब पठाण, महिला आघाडी सल्लागार ॲडव्होकेट वनिता भोसले पाटील, केंद्रीय शाखा अध्यक्ष पूनम परमार इत्यादी पदाधिकारी एकत्र येऊन समक्ष निवेदन दिले होते. त्या निवेदनाची दखल घेत आमदार बाळासाहेब पाटील यांनी तात्काळ रस्ता दुरुस्त कराव्या अशा प्रशासनाला आदेश दिल्यानंतर हळपळवाडी फाटा ते पाल हा रस्ता दुरुस्तीचे काम चालू झाले असून त्यांचे आभार संभाजी ब्रिगेडच्या वतीने मानण्यात आले. त्याचबरोबर अतीत इमर्सन कंपनी ते हरपळवाडी फाटा या रस्त्याचे तात्पुरती खडे मुजवण्याचे काम चालू झाले आहे. तसेच इमर्सन ते हरपळवाडी या रस्त्याचा 20 लक्ष मंजूर झाले असून असे पत्र संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष रफिक शेख यांना देण्यात आले आहे. लवकरच या रस्त्याची दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करू असे सांगण्यात आले आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाचे संभाजी ब्रिगेडने आभार मानले. जय शिवराय, जय भीम मित्रांनो, मी रफिक शेख, जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड. मध्यंतरी मित्रांनो, आपण मला वाटते डिसेंबर 1 ते 2 तारखेला आपण या ठिकाणी निवेदन संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून दिलं होतं की अतीत रस्ता ते हरपळवाडी, हरपळवाडी ते पाल या गावचा रस्ता जे अतिशय खराब झालेला होता, या रस्त्याचं पूर्णपणे चाळण या रस्त्याची झालेली होती. आणि या संदर्भात आपण संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून फेसबुक माध्यमातून व्हिडिओसुद्धा आपण या ठिकाणी टाकला होता. आणि कलेक्टर ऑफिस असतील, पंचायत समिती, बांधकाम विभाग असेल, आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपले जे उत्तर कराडमधले जे आमदार आहेत, माजी पालकमंत्री बाळासाहेब पाटील साहेब, यांनासुद्धा या ठिकाणी संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून आपण निवेदन ह्या दिलेलं होतं. आणि या निवेदनाला आपल्या या ठिकाणी यश आलेलं आहे. आणि या प्रशासनाचं असतील किंवा या लोकप्रतिनिधी बाळासाहेब पाटील साहेब असतील, त्यांचे या ठिकाणी आम्ही संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून आभार व्यक्त करतो. आणि आपण बघतोय की या महाराष्ट्राचे आराध्यदैवत असणारे श्री खंडोबापाल यांची यात्रा परवा दिवसापासून चालू होत आहे. आणि या यात्रेला महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून लोक या ठिकाणी मंदिराला भेट देत असतात. आणि या संदर्भात रस्ता अतिशय खराब या परिस्थितीत होता. याच माध्यमातून आपण निवेदन वगैरे पूर्ण प्रशासनाला दिले, त्या प्रशासनाने आपल्या निवेदनाला मान दिला, सन्मान दिला, आणि संभाजी ब्रिगेडचा विनंती करून संभाजी ब्रिगेडच्या निवेदनाला यश त्या ठिकाणी आपल्या आलेलं आहे. या संदर्भात पूर्ण प्रशासन असेल आणि माझे सर्व सहकारी यांच्या वतीनं, आमचे सर्व वरिष्ठ यांच्याही वतीनं आम्ही संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी बाळासाहेब पाटील साहेब असतील, प्रशासन असेल, यांना मी मनापासून आभार व्यक्त करतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय